विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 5वी नवोदयचा अभ्यासक्रम आणि यामध्ये आपण गणिताचं पहिलं प्रकरण या ठिकाणी सुरू केलेलं आहे, संख्या आणि संख्या पद्धती. आता या प्रकरणामधलं आपण पाहणार आहोत आजचा स्वाध्याय 1.5. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.1 ते 1.4 पर्यंत सर्व स्वाध्याय अपलोड केलेले आहेत आणि संख्यांचे सर्व प्रकारसुद्धा त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा आपण पाहावे, म्हणजे हे प्रकरण आपलं चांगलं पक्क होणार आहे. सुरुवात करू आजच्या पहिल्या प्रश्नापासून. या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे, 202,000 याला अंकात लिहिण्यास ते पुढीलपैकी याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी कसं असणार आहे. बघा, आजचा जो प्रश्न आहे आपला, 202,000 याला अंकात जर लिहिलं तर ते कशाप्रकारे आपल्याला अंकांमध्ये मिळणार आहे ती संख्या. तर या ठिकाणी आपल्याला जे चार पर्याय दिले या पर्यायावरून आपण समजून घेऊ. इथं आपल्याला 200,000 लाखापर्यंत संख्या आहे, मग आपल्याला एकक, दशक, शतक अशा पद्धतीनं त्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहा, इथं एकक, दशक, शतक, हजार, दस हजार ही संख्या 5 अंकी दिली, म्हणजे 10,000 पासून, म्हणजे 10,000 स्थानापर्यंत दिलेली आहे, म्हणजे ही संख्या आहे 20,200. ओके, याचं वाचन जर आपण केलं तर 20,200 अशी होईल, म्हणजे ही 202,000 होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य नाही. त्यापुढे आपल्याला 202,000 पाहिजे. या ठिकाणी बघा, एकक, दशक, शतक इथं 200 आलेलं आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय होणार नाही. एकक, दशक, शतक 200 आलं आहे, आपल्याला काय पाहिजे, 2,000 पाहिजे, म्हणजे हे 2,000 स्थानावर जर असते तर पर्याय बी हे उत्तर झालं असतं. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख, 2 लाख, पण हे 2 कुठं पाहिजे होते, 0 जागेवर, म्हणून पर्याय बी हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर आता पर्याय सीमध्ये बघा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख, या ठिकाणी 202,000 पर्याय सीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग जी शब्दात दिलेली संख्या आहे, अक्षरात दिलेली संख्या आहे, याला अंकात लिहिल्यास ती कशाप्रकारे मिळणार आहे, तर अशा प्रकारे बघा, 5 अंक या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत, 6 अंक. तर 6 अंकामध्ये 2 नंतर कॉमा येईल, 0, 2 येणार आहे परत, कारण 202,000 दिले. बघा, इथं एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे इथून मागची संख्या झाली 2,000, मग 10,000, 10,000 इथं 10,000 स्थानचा अंक दिला नसल्यामुळे इथं 0 टाकला आहे आपण, आणि लाख स्थानावर 2 सांगितलेले आहेत म्हणून इथं आपण 2 घेतलेले आहेत, म्हणजे 202,000 ही संख्या पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेली. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आपल्याला दिलेला आहे, या ठिकाणी बघा, ही जी संख्या दिली याला आपण व्यवस्थित वाचन करू, योग्य ठिकाणी कॉमा या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला. एकक, दशक, शतक या इथं कॉमा येणार आहे, मग शतक झालं 1,000, 10,000 ही लाख, 543,823, 543,823 म्हणजे 5,43,823 ही दिलेली संख्या आहे. 5,43,823 अशा प्रकारे इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये 543,823 या संख्येतील 3 च्या स्थानिक किमतीतील फरक काय. आता या ठिकाणी पहा, ही दिलेली जी संख्या आहे, या संख्येमध्ये 3 ची जी स्थानिक किंमत आहे, 3 हा अंक 2 आलेला आहे सुरुवातीला, डावीकडून सुरुवातीला एकक स्थानावर आलेला आहे 3 इथे, याची स्थानिक किंमत इथं आपल्याला 3 मिळणार आहे. मग दशक, शतक आणि नंतर 1,000 स्थानावर आला, तर या 3 ची स्थानिक किंमत असणार आहे 3,000. मग आपल्याला या 3 च्या स्थानिक किमतीमधील फरक जो आहे तो काढायचा आहे, म्हणजे 3,000 वजा 3 करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 3,000 वजा 3 केलं तर इथं बघा, इथं 10 मधून आपण 3 वजा केले म्हणजे 7, मग इथं आपण 3 कडून या 0 आजचा दिला 10 झाले, इथून पुढं दिला म्हणजे इथं 9 बाकी होते, इथून पुढं दिला म्हणजे इथं 9 बाकी आहेत, मग हे 2 9 खाली येणार आहेत, आणि इथं 3 कडून आजचा दिला तर 3 च्या जागेवर 2 हा अंक आहे, 2,997. पर्याय क्रमांक एमध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. तोंडी पण करू शकता, 3,000 मधून तुम्हाला 3 वजा करायचे आहेत, तर 3,000 मध्ये तुमच्याकडं 2,000 च्या 2 नोटा आहेत, 1,000 आपल्याला 100 रुपयाच्या रूपात आहेत, म्हणजे 100च्या 10 नोटा आहेत तुमच्याकडं, म्हणजे 1,000 आहे. मग आता 2,000च्या 2 नोटा म्हणून इथं 2 लिहिणार आपण, 100च्या 10 नोटा आहेत,
मग पैकी तुम्हाला 3 रुपये द्यायचे तर 9 नोटा तुमच्याकडे राहणार आहे, म्हणजे 2 आणि 9 हे अंक इथं आपल्याला लिहून टाकायचे आहेत। मग 100 रुपयातून 3 रुपये आपण दिल्यानंतर आपल्याला वापस किती मिळणार आहे, 97 रुपये, म्हणजे आपलं जे उत्तर झालं 2997। या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया, पहा प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे, 47,569, पहा लक्षात घ्या 47,569 या संख्येतील दशसहस्त्र याचा अर्थ 10,000 स्थानचा अंक कोणता आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या 47,569 आहे, याला इंग्रजीमध्ये वाचलं तर 47,569 ही दिलेली संख्या आहे, आणि या ठिकाणी दशसहस्त्र याचा अर्थ 10,000 प्लेसला 10,000 स्थानावर कोणता अंक आलेला आहे। तर इथं पहा युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड आणि 10,000, म्हणजे 10,000 प्लेसला दशसहस्त्र 10,000 स्थानावर आलेला अंक आहे 4, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे। बघा इथं मराठीत कसं होईल, त्याचं मराठीमध्ये होणारे एकक इथे हा जो अंक आहे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 स्थानावर आलेला अंक 4 आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला 4 अंक असणारी 5 अंकी संख्या दिलेली आहे 44,444 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या म्हणजे 1,000 स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज काय। आता या ठिकाणी किती 5 अंकी संख्या आहे, सर्व अंक कोणते 4,4,4,5 वेळा दिलेत 44,444। मग या ठिकाणी आपल्याला सांगितलं दशक स्थानच्या अंके, मग या ठिकाणी दशक स्थाने आलेला अंक 4 आहे आणि सहस्त्र म्हणजे 1,000 स्थानावर आलेला अंक जो आहे हा सुद्धा 4 आहे। मग सहस्त्र स्थानावर म्हणजे 1,000 स्थानावर जो अंक आला त्या 4ची जी किंमत आहे स्थानिक किंमत ती 4,000 आहे आणि दशक स्थानावर आलेल्या 4ची जी किंमत आहे ती 40 आहे। ओके, तर या ठिकाणी पहा या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजे 1,000 स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज करायची आपल्याला, या ठिकाणी बेरीज विचारलेली, बहुतांश प्रश्नांमध्ये वजाबाकी म्हणजे फरक विचारलेला असतो, इथं आपल्याला बेरीज करायचे, तर 40 40 याचा अर्थ 4,040 हे आपलं उत्तर असणार आहे, 4,040 पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे, म्हणजे 4,040 हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहूया, 56,84,321 आहे, पहा लक्षात घ्या 56,84,321 ही संख्या आपल्याला शब्दात दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, अक्षरात दिली किंवा शब्दात दिली असं म्हणा, 56,84,321। आता याला जर आपल्याला लिहायचं आहे मग या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधला फरक काय। आता हा महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की प्रश्न आपल्याला दिला शब्दामध्ये, शब्दात दिला, अक्षरामध्ये दिला आणि त्यात मग विचारलं आपल्याला 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतींमधला फरक काय। तर यासाठी आता ही संख्या कळावी म्हणून आपल्याला त्याला अंकात लिहिणं गरजेचं आहे, तर 56 लक्ष म्हणजे 56 लॅक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत, 56 लक्ष 2 अंक लिहिल्यानंतर कॉमा देऊ कारण 56 लक्ष आपल्याला दिले, पुढं 84,000 दिले म्हणजे 84 आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे, पुन्हा कॉमा द्यायचं आहे आणि पुढं सांगितलं 321 म्हणजे 321 तर ही झाली संख्या अंकांमध्ये 56,84,321। या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधला फरक काय। आता बघा 8 हा कोणत्या स्थानावर आला, तर 8 हा 10,000 स्थानावर आलेला आहे, म्हणजे याची जी स्थानिक किंमत आहे 80,000 आहे, किती आहे 80,000 आणि 3 हा जो अंक आहे 3 हा अंक म्हणजे इथं 100 प्लेसला आहे, शतक स्थानावर आहे, याची स्थानिक किंमत 300 आहे। ओके, तर यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे 80,000 मधून 300 आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे वजा करायचे आहेत, मायनस करायचे आहेत, 300 ला इथं मायनस करा। तर काय करायचं आपल्याला 2 0
तसेच येणार शून्यातून शून्य गेलं शून्य उरलं आहे ना, इथं दहामधून तीनला वजा करायचं आहे, दहातून तीन गेले म्हणजे सात, आठकडून या शून्याला हातचा गेला होता आणि या शून्याकडून पुढं गेला होता म्हणजे नऊ खाली येणारे, आणि आठमधून हातचा गेला म्हणजे त्या जागेवर सात येणारे, 79,700 हे आपलं उत्तर असणारे, याला तोंडी पण आपण सोडवू शकलो असतो। तर या ठिकाणी लक्षात घ्या 79,700 पर्याय क्रमांक बी, इथं 79,700 ओके 79,700 79,700 हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेलं। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6, इथं पहा 18,759 म्हणजे 18,759 या संख्येतील कोणत्या अंकांचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे, सर्वात जास्त आहे। बघा आता ही जी संख्या दिली पाच अंकी संख्या आहे, मग पाच अंकी संख्येत आपण याच्या स्थानिक किमती जर काढायच्या तर इथून आपण उजवीकडून डावीकडे मोजत येणारे एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, आणि उजवीकडून डावीकडे मोजताना प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी होणार आहे, तर आधीच्या स्थानिक किमतीपेक्षा 10 पटीनं अधिक वाढणार आहे। मग कोणत्याही संख्येमध्ये सर्वात डावीकडं असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त असते, या प्रश्नाला तुम्ही पाहिल्या लिहू शकता की ही जी संख्या दिली 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचं स्थानिक मूल्य, मूल्य याचा अर्थ किंमत, सर्वात अधिक सर्वात जास्त आहे। तर सर्वात डावीकडे आलेला एक याची स्थानिक किंमत सर्वात अधिक आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे। जर समजा ही संख्या घेतली असती आपण 56,84,321 या संख्येमध्ये कोणत्या अंकाचं स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे, तर सर्वात डावीकडे येणाऱ्या अंकाचं स्थानिक मूल्य, स्थानिक किंमत ही सर्वात जास्त असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला शेवटचा प्रश्न स्वाध्यायामधला, तर इथं 9, 8 हे दोन अंक दिले आहेत, 9, 8 आणि 0 तीन अंक दिले आहेत, 9, 8, 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, पुनर्वापर करायचा नाही म्हणजे अंक पुन्हा पुन्हा वापरायचा नाही, तर 9, 8 आणि 0 हे तीन अंक आहेत, 9, 8, 0 हे तीन अंक आहेत, या अंकाचा उपयोग करायचा आहे, अंक पुन्हा वापरायचा नाही। मग किती तीन अंकी संख्या, किती इथं प्रश्न विचारलेला आहे, किती तीन अंकी संख्या बनतात किंवा बनवता येतील ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। आता हे तीन अंक दिले पण त्यापैकी एक अंक शून्य असल्यामुळं शून्याला डावीकडं लिहिता येणार नाही, मग फक्त आपल्याला डावीकडं 9 आणि 8 अदलून बदलून लिहावं लागेल। शून्य हा दशक आणि एकक स्थानावर जाऊ शकतो म्हणून सुरुवातीचा अंक आपण 9 ठेवू, मग त्यानंतर दुसरा अंक 8 आणि मग 0 9.86 ही एक संख्या बनणार आहे, त्यानंतर 9 आपण कायम ठेवू, 0 आणि 8 यांची जागा जर बदलली तर 908 ही दुसरी संख्या आपली मिळणार आहे, त्यानंतर आता 8 आपल्याला डावीकडे घ्यावं लागणार आहे आणि दशक स्थानावर 9 आणि एकक स्थानावर आपल्याला 0 घ्यावं लागेल, 890 ही आपल्याला तिसरी संख्या मिळणार आहे आणि 8 डावीकडे ठेवायचं आहे, 0 दशकला घेऊन 9 आपण एककला ठेवलं तर 809 ही चौथी संख्या मिळणार आहे। तर आपल्याला जास्तीत जास्त 4 संख्या आपल्याला मिळू शकतात, दिलेल्या अंकांपासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक अंक एकदा वापरायचा आहे, अंकांचा पुनर्वापर करायचा नाही, म्हणजे यातला अंक वगळून एखादा अंक वगळून एखाद्या अंकाला पुन्हा पुन्हा वापरायचा नाही। तर जास्तीत जास्त किती संख्या आपल्याला या ठिकाणी बनवता येतील, तर 4 संख्या आपल्याला या ठिकाणी बनवता येतील, पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे। तर आजचा हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि हे आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे 94,21,65,11,22 या फोन नंबरला तुम्ही या नंबरला तुमचं नाव, गाव, तालुका आणि जिल्हा पाठवा आणि तुम्ही जो आपला नवोदयचा ग्रुप आहे या ग्रुपला तुम्ही रोजच्या लिंकसाठी जॉईन होऊ शकता। प्ले स्टोअरवर आपलं मायकोर्स नावाचं ॲप आहे, या ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता ज्यावर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे। तर आज आपण थांबूया, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।